बातमीने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा दणदणीत विजय झालेला आहे. जयश्री जाधवांना 96,226 मतं मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदमांना 77,426 मतं मिळाली. जयश्री जाधव 20,000 अधिक मतांनी विजयी झाल्या. लक्षात घ्या, 20,000 अधिक मतांनी त्या विजयी झाल्या. काँग्रेसनं आपली जागा राखली आहे आणि या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही आपली ताकद पणाला लावली होती. दोन्ही पक्षांचे दिग्गज या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. एकूणच ही थेट दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमधून आपण बघू शकतो की काँग्रेसचे कार्यकर्ते कशा प्रकारे जल्लोष करतायत. 14व्या फेरीपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली होती, कारण पहिल्या फेरीपासून 14व्या फेरीपर्यंत आणि तिथून पुढच्या 26व्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली होती. आणि ही आघाडी सुद्धा थोड्या तिरक्या मतांची नव्हती, तर 1,200 मतांची अशी ही आघाडी होती, जी खरं तर सत्यजित कदम यांना गाठणं थोडंसं कठीण होतं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण पहिल्या फेरीपासनं 14व्या फेरीपर्यंत ज्यावेळी जयश्री जाधव यांनी आपली आघाडी कायम ठेवली तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जयश्री जाधव यांचं आमदारपदी विजयी झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे पोस्टर लावायला ठिकठिकाणी सुरुवातही केली होती. आणि त्यानंतर अंतिमता आपण बघतोय, साधारण 2 पर्यंत जयश्री जाधवांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल असं म्हटलं जात होतं. काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असेल, कारण कोल्हापूरकरांनी भरभरून मतं तुम्हाला दिलीत? हा विजय कोल्हापूरकरांचाच आहे, स्वाभिमानी जनतेचा आहे, त्यामुळे ह्याचं श्रेय मी कोल्हापूरकरांना देणार, कारण अण्णांच्या माघारी त्यांनी जबाबदारी पूर्ण केलेली आहे. खरं तर ही निवडणूक लादली गेली असा आरोप होत होता. खरं तर तुम्ही भाजपच्या नगरसेविका होता आणि काँग्रेसचा तुम्ही झेंडा हाती घेतला, नेमकं हा झेंडा हाती घेण्याचं कारण काय आणि भाजप कडून तुम्ही उमेदवारी मागितला होता का? तुम्हाला उमेदवारी द्यायला स्वतः चंद्रकांतदादा इथं आले होते. मी भाजपकडं उमेदवारी मागितली नव्हती किंवा मी निवडणूक लढण्यासाठी पण माझी अजून मानसिकता नव्हती. तरी पण चंद्रकांतदादा माझ्याकडे आले, त्यांनी म्हटले की आमच्यामधून उभा राहा, आम्ही तुम्हाला म्हणजे आमदार करतो, काय असं काही पण मदत करतो, पण तुम्ही आमच्यातून उभा राहा. पण मी एक निर्णय घेतला, कारण माझे कार्यकर्ते वगैरे येत होते, मला भेटत होते, वहिनी तुम्ही असं थांबू नका, कारण अण्णाने खूप मोठं म्हणजे आम्हाला सहाय्य केलं आहे, तुम्ही अण्णा म्हणून तुमच्याकडे आम्ही बघणार, तर तुम्ही आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. आणि असं बंटीसाहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील किंवा सगळीही म्हणजे कोल्हापूरचे आमचे नेते मंडळी, मालोजी राजे, मधुरी महाराजे किंवा क्षीरसागर, ह्या सगळ्यांनी मला सहाय्य केलं. आणि माझे सगळे पदाधिकारी किंवा माझी सगळी म्हणजे आजी माझी नगरसेवक, माझी स्वाभिमानी जनता, ह्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहून मला जे एक म्हणजे त्यांनी जबाबदारी घेतली ती पूर्णपणे पार केली. त्यामुळं हा विजय हा त्या स्वाभिमानी माझ्या जनतेचाच आहे. ज्या खरं तर अण्णांच्या माघारी चंद्रकांतदादांनी तुमची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पाठीराखी म्हणून उभे राहायला पाहिजे होतं, मात्र दुसरेच पाठीराखी तुमच्या पाठीमागे उभे राहिले आणि मोठा विजय संपादित झाला.
ही निवडणूक जर बिनविरोध केली असती तर हा प्रश्न कुठलाच उद्भवला नसता किंवा ही निवडणूक लागलीच नसती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सुद्धा ही निवडणूक शेवटच्या पातळीवरती गेली. विकास कामाचा मुद्दा कुठलाही या ठिकाणी आला नाही. जय श्रीरामच्या घोषणा अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी सुद्धा पाहायला मिळाल्या. कोल्हापूर पुरोगामी विचारात आहे. ही शाहू नगरी आहे. तारानेचा वसा इथं चालला जातो. कोल्हापूरची जनता खपवून घेणार नाही कारण 18 पगडीत जात इथं गुन्हेगोविंदानं राहते. त्यामुळे हिंदुत्वाचा विषय काय, सगळे हिंदूच आहेत ना. पण तारानेची नगरी तुम्ही म्हणत असताना दुसऱ्या बाजूला मात्र महिला एक काय काम करू शकणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं, हिनवलं गेलं होतं. मी बेचारी असते तर खंबीरपणे उभारले असते का. मी पहिल्यांदा नगरसेवका म्हणून काम केलेलं आहे. अण्णांनी मला रेग मारायला शिकवलेलं आहे. आता इथून पुढं माझं मी जबाबदारी घेतलेली आहे. माझी जनता आहे माझ्या पाठीशी. त्यामुळं एखाद्या वेळेस जे नावं ठेवतात त्यांच्या घरातल्या स्त्रिया चालतात आणि आम्ही का चालू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आहेत, प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. कुठलीही कोल्हापुरातली स्त्री अशी दुबळी पातळी नाही, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात अगदी आहे. त्यामुळं मी असं म्हणत नाही की मला जरी काय हे ते एका स्त्रीचा अपमान हा सगळ्या स्त्रियांचा अपमान असतो आहे. त्याला हे उत्तर या विजयानं मिळालं? नक्कीच विजयानं उत्तर मिळालेलं आहे. माझ्या महिला पण पाठीशी राहणाऱ्या कमी नाही आहेत. दाखवून दिलेलं आहे ताराणीच्या माझ्या महिलांनी सगळ्या. खरं तर अण्णांच्या माघारी तुमची जबाबदारी कोल्हापूरकरांनी घेतली. आता कोल्हापूरकरांची जबाबदारी तुम्ही कशी घेणार? जे जे अण्णांचं विजन आहे ते पूर्ण करणार आणि कोल्हापूर जनतेची मी सेवा करणार. अण्णा गेले पण अण्णा शिदोरे ठेवून गेले. त्यांचं नियोजन आहेत काही, ती नियोजन पूर्णपणे पार पाडणार. माझ्या पाठीशी आमचे पालकमंत्री असतील, इतर सगळे नेते मंडळी आहेत. नक्कीच पूर्ण करणार सगळं. नक्कीच एक महिला म्हणून हिनवलं गेलं मात्र त्याला हे उत्तर या निवडणुकीच्या विजयानं मिळाल्याचा विश्वास आहे तो जयश्री जाधव यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रशांत मोहितेसह ज्ञानेश्वर साळके, न्यूज 18 लोकनाथ.